हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा मिसाळ, स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. स्त्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी 1 महिन्यामध्ये 12 किलो वजन कसं कमी केलं. आणि हो, खरंच 1 महिन्यामध्ये मी 12 किलो वजन केलं. कोणाला विश्वास पण नाही वाटायचा की 1 महिन्यामध्ये माझं 12 किलो वजन कमी झालं. आणि माझं वजन आहे ना भरपूर होतं, 60 किलो वजन होतं माझं. आणि मला असं वाटायचं की मला प्रेग्नेन्सी, वजन वाढल्यामुळं प्रेग्नेन्सी राहत नाही आहे, त्यामुळं मला वजन कमी करायचं होतं. आणि माझं वजन, मला जेव्हा पहिला एक मुलगा झाला 2013 तेव्हापासून माझं वजन वाढलेलं होतं, कमीच नाही झालं. आणि पोट तर एवढं वाढलेलं होतं, तो वात्या तर कमीच होत नव्हता. मग मी कसं, वजन तर कमी करायचं होतं पण कशाने कमी करायचं, काहीही केलं तरी वजन कमी होत नव्हतं. दिवसेदिवस वाढतच जायचं उलट वजन, आणि भूक पण लागायची सारखी. आणि त्यामुळे असं वाढत्या वजनामुळं प्रॉब्लेम पण, पिरियड पण टायमिंगला येत नव्हता. आणि असं भरपूर काय काय प्रॉब्लेम, कुठं चालायला पण होत नसायचं, दम भरायचा, कुठल्या काम करायला येत नसायचं, मुंग्या यायच्या पायाला भरपूर, हातापायांना मुंग्या यायच्या. आणि म्हणजे असं खूप थकवा पण आल्यासारखं तेव्हा वाटायचं, जेव्हा वजन वाढलेलं होतं. आणि मग मला बाळासाठी तर वजन कमी करायचं होतं, काही पण करून वजन कमी करायचं होतं. मग मी एक स्वीकार भारद्वाज आहेत, त्यांचा म्हणजे एक हे आहे व्हिडिओ बघितला मी, त्यांचं चॅनल आहे, त्यांचा एक व्हिडिओ बघितला. आणि त्याच्यावर असं भरपूर बायकांनी सांगितलेलं की मी 1 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलं, कुणी सांगितलेलं की आम्ही 2-3 महिन्यामध्ये 20 किलो 25 किलो भरपूर. तर मला अगोदर जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा वाटायचं की एवढं वजन कसं काय कमी होईल, पण खरंच मी तो व्हिडिओ बघितला आणि मला थोडंसं काय खरं वाटलं. आणि मी खरंच, जर तुम्ही बघत असाल ना त्या सरांचं, स्वीकार भारद्वाज या सरांचं, तर कुणी केलं असेल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल की खरंच त्यांचा 100% फरक पडतो म्हणून. आणि मी त्यांचं डाएट चालू केलेलं, त्यांनी असं सांगितलेलं होतं की प्रत्येक गोष्ट खायची, जे पण काय असेल ना ते सगळे पदार्थ खायचे. डाएट म्हणजे असं काय नाही की हे खाऊ नका ते खाऊ नका, सगळं काय खायचं. आणि फक्त 1 घास 32 वेळा चावायचा पूर्ण, जोपर्यंत तो एकदम एवढा छोटा छोटा घास घ्यायचा आणि जोपर्यंत त्याचं पाणी बनत नाहीये एवढं चावायचं की त्याचं एकदम बारीक हे झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ते 32 वेळा चावत नाही तोपर्यंत तो घास गिळायचा नाही, फक्त एवढंच करायचं. आणि जेवणाला कमीत कमी 1/2 तास वेळ लागला पाहिजे, एवढं इतका वेळ जेवायचा. तर तुम्हाला असं वाटेल की 1/2 तास जेवायचं म्हणजे आपण जेवण किती करणार, तर नाही. ज्या वेळेस आपण 1 घास 32 वेळा चावून खातो ना, तर आपण अर्धी पण नाही चपाती खाऊ शकत किंवा 1 अर्धी भाकरी पण नाही खाऊ शकत एवढ्या वेळात, कितीही भूक असू द्या. जर तुम्ही 4 चपात्या 4 भाकरी खात असाल ना, तरी पण तुम्ही 1 पण नाही खाऊ शकणार. खरंच कुणाला वेट लॉस करायचं असेल तर नक्की करून बघा. आणि जेवायला कमीत कमी 1/2 तास वेळ द्यायचा, 1/2 तासामध्ये जेवायचं. आणि जेव्हा की 1 घास 32 वेळाचा होतो आणि ते 1/2 तास जेवतो ना, त्याच्यानंतर आपण आहे ना जेवल्याच्या नंतर लगेच पाणी नाही प्यायचं. आणि 1 तासाने आपण त्यांची ग्रीन टी प्यायची. ग्रीन टी तर भरपूर साऱ्या ग्रीन टी आहेत, पण मी याच्या पहिले कधी वेट लॉस करण्यासाठी ग्रीन टी नव्हती घेतलेली, पण मी घेतली ती स्वीकार भारद्वाज सरांचीच घेतली, मेशोवरती आहे 32 बारची. तर मी तुम्हाला ग्रीन टी दाखवते. तर हे बघा, ही ग्रीन टी आहे लेमनची आणि मी ही सकाळी घेते. तर याच्यामध्ये ना सुट्टी ग्रीन टी आहे, असं बॅग नाही आहे ग्रीन टीची. आणि जेव्हा आपल्याला 1 कप ग्रीन टी बनवायची असते ना, तेव्हा ही अशी आहे सुट्टी आहे ही ग्रीन टी, हे बघा. तर 1 कपामध्ये 1 चम्मच टाकायचा. तर ही ग्रीन टी मी सकाळी घेते, सकाळी पहिलं उठल्याच्या नंतर 1 ग्लास गरम पाणी करून पिते, लिंबू टाकून. आणि नंतर मग ही ग्रीन टी घ्यायची, लेमनचीच आहे 1 कप. आणि ही ग्रीन टी घेतल्याच्या नंतर मग नंतर मी नाश्ता करायचे. तर नाश्त्यामध्ये म्हणजे एक फ्रूट खायचे, एक नाही जाऊ शकत आहे पण अर्ध तो जेव्हा फ्रूट खातो ना ते पण आपण आहे ना 32 वेळा चावून खायचं, काहीही असो कितीही वेळा जेव्हा आपण 32 वेळा चावून खायचं. आणि नंतर ते फ्रूट खाल्ल्याच्या नंतर दुपारी 2 किंवा 2:30 वाजता जेवायचं. आणि जेवणामध्ये मी जेव्हा 1 भाकरी असायची नाही तर 1 भाकरीची 4 तुकडे करायचे. आणि त्या 1 तुकड्यामधला फक्त 1 तुकडा खायचा, तुम्हाला विश्वास नाही वाटायचा पण मी तेवढंच जेवण करायची. कारण जेव्हा आपण 32 वेळा चावायचो ना, तर तेव्हा ते पण पुरेसं होतं, ते पण असं जेवण नकोसं वाटतं की आपण भरपूर जेवलोय असं वाटतं. मी तुम्हाला कधी तर दाखवलं, आता मला डाएट चालू करायचं आहे परत एकदा, त्यांचा आत्ता वेट वाढलंय. तर मी तेवढंच खायची आणि त्यांनी माझं पोट भरायचं. आणि तिथून पुढे मी जेवल्याच्या नंतर 1 तासाने ती ग्रीन टी प्यायची. 2 ग्रीन टी आहेत त्यांच्या, तर एकाच फ्लेवरच्या 2 नको म्हणून सकाळी ही घ्यायची आणि संध्याकाळी झोपताना ही घ्यायची. झोपताना म्हणजे जेवण केल्याच्या नंतर 1 तासाने. एवढा फरक पडतो ना ह्या ग्रीन टीने भरपूर सारा, म्हणजे मला स्वतःला पडलाय म्हणून मी सांगते, मी काय कोणाचं ऐकलं नाही काय नाही, मला स्वतःला पडला.
आणि मी दुपारच्या जेवणामध्ये ताक प्यायची. मला कधी दुधाचे कुठलेच पदार्थ आवडले नाहीत, पण वेट लॉस करण्यासाठी मी ताक पण पिलेली. सकाळी मी एक ग्लास गरम पाणी करून प्यायची, नंतर काहीतरी नाश्त्याला फळ काहीतरी खायची, आणि नंतर दुपारी 2-2:30 वाजता जेवायची. अर्धा तास लावायची प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळेस जेवताना, अर्धा तास कमीत कमी अर्धा तास जेवण करायची मी. त्या अर्ध्या तासामध्ये कोरभर म्हण भाकरी नाही जायची, आणि काहीही खातो मी. पण मी पाळेल तेव्हा म्हणजे मी बरंच काय काय खाल्लं नव्हतं. मी चहा नाही पिलेली, 1 महिनाभर चहा नव्हता घेतलेला तेव्हा जेव्हा डाएट करत होते तेव्हा. नंतर भात नाही खाल्लेला, आणि चपाती भाकरी खायचे मी फक्त. आणि जेवल्याच्या नंतर 1 तासाने ग्रीन टी घ्या, 15 15 मिनिटांनी 15 20 मिनिटांनी पाणी प्यायचे मी, आणि 1 तासाने ग्रीन टी घ्यायचे. आणि हे बघा, हे आहे ॲपल सायडर व्हिनेगर. हे जेवायच्या पहिले 15 मिनिट घ्यायचं, एवढा सारा याने तर फरक पडतो. याने जर कोणाला PCOD चा काही थायरॉइड म्हणजे कुठला जरी काय प्रॉब्लेम असेल तर याने निघून जातो. मी गेल्या वर्षी घेतलेली, पण मला नंतर प्रेग्नेन्सी राहिली त्यामुळे मी डाएट बंद केलेलं, आणि मग नंतर मी ती टाकून दिली. मला नव्हतं माहिती परत मला असं वेट लॉस करावं लागेल म्हणून. पण याने भरपूर सारा सारा फरक पडतो, काहीही आजार असू द्या, याने वेट लॉस फास्ट होतं, पटकन होतं. तर हे पण जेवणाच्या पहिले 15 मिनिट घ्यायचं, आणि दिवसात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी घ्यायचं. पण मी थंड पाणी घेत नव्हते. मी जेव्हा पण मला पाणी घ्यायचं असेल ना, तहान नसेल तरी मी पाणी प्यायचे, आणि जेव्हा पाणी प्यायचं असेल ना तेव्हा कोमट पाणी करून प्यायचे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 3 4 बॉटल पाणी मी गरम करूनच प्यायची, कोमट करून प्यायची. तर खरंच मी तुम्हाला खोटं वाटेल तर मी माझे फोटो दाखवते तुम्हाला. 1 महिन्यामध्ये 38 ची कंबर होती, 30 ची केली मी. एवढं वेट लॉस केलं. मला डबल एक्सेलचा ड्रेस लागायचा, आणि तो पण फिटिंग न करताच मला यायचा, एवढी तब्येत वाढलेली माझी. आणि मी जर अशी केंद्रामध्ये गेली ना तर मला प्रत्येक जण विचारायचं की तुला कितवा महिना चालू आहे, तू प्रेग्नंट आहे का, एवढं माझं पोट दिसायचं. 10 वर्षापूर्वी जावा त्या होता माझा, काहीच केल्या राहत कमी होत नव्हता. आणि डबल XL चे ड्रेस वरून मी 25 दिवसामध्ये L साईजचे कपडे घालायला लागले, तेही फिटिंग करून. मला L साईज फिटिंग करून घालावं लागायला लागली. खरंच म्हणजे मी एवढी हे झाले ना, एवढी तब्येत कमी केली ना, ती पण फक्त 25 दिवसामध्ये. एवढंच केलं जे आता तुम्हाला सांगितलं. आणि आता परत माझं डिलिव्हरीच्या नंतर वेट वाढलंय थोडंसं, तर मी आता परत डाएट चालू करणार आहे. आणि मी तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल ना तर माझे व्हिडिओ बघा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ग्रीन टी कशी बनवते, किंवा जेवणामध्ये काय जेवती, किती जेवती, आणि म्हणजे सगळं काय काय दाखवते मी तुम्हाला. खरंच करायचं असेल आणि खोटं वाटत. आणि मला डॉक्टर पण गेल्या वर्षी असं म्हणायचे, जेव्हा मी वजन करायला जायची ना तेव्हा आमच्या इथले होनमाने डॉक्टर आहेत, तर ते मला डायरेक्ट विचारायचे की स्नेहा तू कुठलं औषध घेते की तुझी तब्येत कमी करण्यासाठी. आजकाल भरपूर साऱ्या हे भेटतात, आयुर्वेदिक औषधं आहे. तर मी काहीच घेत नव्हते, कुठलंच कोणाचंच औषध खाल्लं नाही, काहीच नाही. पण मी त्यांना सांगायचे की, त्यांना मी ग्रीन टी मागवून दिलेली होती, त्यांना मी सांगायचे की या ग्रीन टीने झालं आणि असं एवढं खाल्लं नाही मी. तर मी 2 ते 3 दिवसाला वजन कमी करायला जायचे. 3 दिवसामध्ये माझं 1-1.5 किलो वजन कमी झालेलं असायचं. म्हणजे 25 दिवसातच मी तेवढ्यापर्यंत आलेली, एवढं कमी केलं. आणि 2 महिन्यामध्ये मला प्रेग्नन्सी राहिली, पण आता मी परत चालू करते. जर कोणाला बघायचं असेल तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खाते याचा नक्की व्हिडिओ बनवीन. आणि खरंच वेट लॉस करायचं असेल ना तर 100% वेट लॉस होतो. यांनी मी जे आता सांगितलं त्यांनी 100% करून बघा. फक्त एवढंच की मी तेवढं कमी जेवते तेवढं तुम्ही कमी जेवू नका. 32 वेळा जाऊन खा, जेवढ्यात जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता. तर मी आता नंतर व्हिडिओ बनवते, आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं अजून एकदा वजन चेक करून दाखवते. आता माझं वेट वाढलेलं आहे, आणि नंतर मी तुम्हाला 15 दिवसापर्यंत दाखवते की माझं वेट किती दिवसाला कमी होत आहे. तर चला, स्त्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ नक्की चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या 1 सबस्क्राईबनी मला खूप मोठी मदत होईल खरं तर, कारण मला आत्ता परत ट्रीटमेंट चालू घ्यायची मुलासाठी. आणि मला जर असं नाही हे झालं तर मला IVF करायचं, त्यासाठी भरपूर सारा खर्च लागतोय. आणि नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की बघा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.